बचत गटाचा जो विषय आहे सगळ्या बचत गटाला पुन्हा आपण मदत करणार आहे 2-4 दिवसांना ताकदीनं ही सगळी ताकद आहे 100% धनुष्य जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं 97 पासून ते आजपर्यंत 25 वर्ष जिल्हा परिषद आमच्याच ताब्यात आहे. मी जिथं राहतो त्या नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी MP सोसायटी आहे युगा बाजारची. त्या सोसायटीचा 12 वर्ष चेअरमन म्हणून काम केलं. आज गळमधुरी मतदारसंघाचे मतदारसंघाचे तरुण तळमळदार आणि शिवसेना आले की मग त्याच्यात 52 तुमच्या इकडे 52 तोटे जिल्हा परिषद त्याच्यात सगळे निश्चित. परंतु सगळी हे जे पैसे आणले खेचून पैसे आणले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या माध्यमातून की ज्या माणसाला या हदगाव मध्ये चौथ्या नंबरवर घालणारे बाबूरावजी पाहिजेत. ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त बाबूराव. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी म्हणते की 400 पार आम्हाला करायचे आहे. कशासाठी करायचे मित्रांनो? गेल्या 70 वर्षाच्या कालखंडामध्ये केलं नाही म्हणून त्यांच्यावर ही पाळी आली. त्यांच्या
सांगताना की लोकसभेमध्ये भाजपवर उमेदवार होते, तरी सुद्धा माझ्याकडे म्हणजे अनपेक्षित हा निर्णय झाला आणि लोकसभेची उमेदवारी माझ्याकडे आली. तरी सुद्धा आपल्याला विनंती करायची की आमदार साहेब आहेत, दोन्ही आमदार साहेब आहेत, इंदिरा गुंडारे साहेब आहेत, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. आजही वेळ गेली नाही, 10-12 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. फोन करा हे मी ते सांगायलो, स्टोरी काही खोटं आहे का खरं आहे काही रंगून सांगायचं तर माझ्या आयुष्यात मी पर्यंत कधीच करत नाही. त्याच्यामुळं तुला सालगडी लावायचा 5 वर्षासाठी तर कधी विचारपूस केली पाहिजे. आणि येत नाही त्यांच्या असे अनेक विषय आहेत, हे तर माझ्यावर म्हणजे घडलेलं आहे. मला जर योग्य वाटलं चौकशी करा सर्वांच्या उमेदवाराची, माझी सुद्धा चौकशी करा. इलेक्शन आल्यावर आम्ही होत म्हणत असतो, पण आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहे. मी आपल्याला आणखी विनंती करतो, जर तुम्हाला योग्य वाटलं एकाला विचारलं का एखादा जसाच निघायचा, 10 ठिकाणी फोन लावा आणि 10 मध्ये तुम्हाला सर्व्हिस आल्यानंतर कळते. त्या माणसाची पूर्ण स्टोरी विचारा, आतापर्यंत आमची विचारा. ज्या माणसाला आयुष्यात फुला लावला नाही आणि फुला लावला विधानसभेत पाठवलं जिल्हा पाठ्यात काढू शकला नाही त्या माणसाला मी एवढं पण आता विषय सोडते. परत एकदा विनंती करतो, तुम्हाला जर पटलं तरच आम्हाला सहकार्य करा, त्यांची आणि आमची माहिती घेऊ एवढी विनंती.